नमस्कार मित्रांनो, डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय्या यूट्यूब चॅनलवरती मी अंकिता तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला झटपट असा फोडणीचा सार कसा करायचा तो दाखवणार आहे. याआधी देखील आपण सारांचे अनेक प्रकार बघितले आहेत, त्यापैकी आणखी हा एक प्रकार. चला तर रेसिपीकडे वळूया. इकडे मी एक टोप घेतलाय, त्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल चांगले गरम होऊन आपल्याला छान अशी फोडणी करून घ्यायची आहे. त्यामध्ये आपण राई, जिरं आणि हिंग टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण मिरच्या टाकून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही मिरच्या टाकू शकता, ज्याप्रमाणे तुम्हाला तिखट आवडतं. त्याचप्रमाणे ह्यामध्ये आपण आलू लसणाची पेस्ट टाकून सर्व छान एकत्र करून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये कांदा देखील टाकू शकता. मी विदाऊट कांद्याचा बनवत आहे. हे आपण बघू शकता, खूप छान अशी फोडणी करून घेतली आहे मी. त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ती देखील एकत्र करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा आहे. ज्यांना चिंचेचा कोळ चालत नसेल त्याने कोकम आकर टाकलं तरी देखील चालेल, पण चिंचेची जी चव आहे ती वेगळीच असते, त्यामुळे ह्या साराला वेगळीच चव येते. आणि आता ह्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकून ज्याप्रमाणे तुम्हाला आंबट आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि छान अशी उकाळी घ्यायची आहे आणि वरतून कोथिंबीर टाकून आपला सार खाण्यासाठी तयार आहे. सारला जास्त उकळवायचं नाही, अगदी एक उकाळी आल्यानंतर सार बंद करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला सार बनून तयार आहे. खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि कधीतरी आपला डाळ खाऊन कंटाळा येतो त्यासाठी हा सार नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. चला तर लवकरच भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.